मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. देशभरातील रामभक्त या सोहळ्यामुळे सुखावले आहेत. पुण्यात देखील या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय. माता जिजाऊ प्रतिष्ठान आयोजित श्री राम प्राण प्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळ्यात सहभागी प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसत होता. या कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज करण्यात आलं होतं. वडगाव शिरी मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी उपस्थित राहून सर्वांना यावेळी शुभेच्छा दिल्या. श्री राम रामाची मूर्ती स्थापना अध्याय स्थापन होते त्यानिमित्त आपण हा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या भागामध्ये प्रभागामध्ये केलाय. याच्यामध्ये सर्वांना ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये समावेश करून घेण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. राममय भाग आमचा हा झालेला आहे आणि या स्थापनेच्या वेळेस आम्ही सर्वांनी एकत्र यावं हा उद्देश ठेवून ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. ह्याची तयारीच्या संदर्भात 10-15 दिवसापासून आमचा हा ह्या तयारीचा कार्यक्रम आहे. आम्ही 22 तारखेची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होतो, ह्या क्षणाची वाट पाहतोय आम्ही. आणि ही तयारी करत असताना साधारणतः 8 ते 10 हजार लोक आमच्याकडे प्रसादाला ह्या कार्यक्रमाला उपस्थित येतील. सकाळपासून येण्या जाण्याचा योग तुम्ही पाहताय फार चांगला आहे आणि लोक खूप आनंदाने या सगळ्या विषयामध्ये रामभक्तांच्या विषयामध्ये मूर्ती स्थापनेच्या विषयामध्ये समावेश होतात. अयोध्येतील श्री राम प्राण प्रतिष्ठा मंगलमय सोहळ्याचं थेट प्रक्षेपण देखील यावेळी करण्यात आलंय. राम भक्त याची देही याची डोळा एकाग्र चित्ताने अयोध्येतील प्रक्षेपण पाहण्यात मग्न असल्याचं यावेळी दिसलं. श्री रामाची भजने अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण महाप्रसाद अशा भक्तिमय वातावरणात राम भक्तांनी एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या. आज अतिशय मंगलमय आनंदाचा हा असा आनंदोत्सव सोहळा या ठिकाणी आज हजारो वर्षांचं आपल्या तमाम हिंदुस्थानच्या सर्व हिंदू तमाम भारतीयांचं आणि विविध समाजाच्या लोकांचं मी असं म्हणेल की आज स्वप्न साकार होत आहे. अनेक बलिदान अनेक वर्षांची हा खडतर प्रवास आज या ठिकाणी नावारूपास येतोय आणि अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर भव्य मंदिर होऊन त्या ठिकाणी रामलालांची आज प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ठिकाणी माननीय पंतप्रधान भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला वाटतं हा लढा हा फक्त मागच्या 5-6 वर्षाचा नसून हा अनेक वर्षांचा लढा हा अनेक कारसेवकांचं बलिदान. जसं भाऊंनी जगदीश भाऊंनी मागाशी बोलले की शरयू नदीचं पाठ म्हणजे रक्त या पाण्यामध्ये रक्त मिसळून तो पूर्ण लाल झालं होतं असा हा अनेक कारसेवकांचं अनेक रामभक्तांचं बलिदानाचा आज हा सोहळा आहे. माता जिजाऊ प्रतिष्ठान विविध अनेक वर्ष विविध सामाजिक लोकोपयोगी आपण कामं करत आलो. आपल्या रामनवमीचे पण विविध दरवर्षी आपले मोठे कार्यक्रम होत असतात. अनेक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो आणि या अशा कार्यक्रमातूनच आपण या ठिकाणी आज या सोहळ्याला एक चार चांद लगे. मी असं म्हणेल की एक खरंच स्वप्न मोठं पूर्ण झालंय. दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागील 15-20 दिवस हे कामाचं नियोजन करत होतो. हर घर राम रहेगा, घर घर राम रहेगा. जय श्री राम. जय श्री राम.